मित्र, हल्ली तुम्ही बघताय या महामारीमुळे, या करोनाच्या महामारीमुळे प्रत्येक माणूस घरी थांबलाय, प्रत्येक जण घरात थांबलाय, कुणीही बाहेर निघत नाही भीतीमुळे. जी लोक खूप बिझी असायची, ज्यांच्याकडे बोलायला वेळ नसायचा, ज्यांच्याकडे भेटायला वेळ नसायचा, आज ती लोक पण कित्येक दिवसापासून घरात थांबली आहेत. नुसती घरात थांबली नाही आहे तर घरातली कामं करतायत. काही लोक भाजी चिरतायत, काही लोक भांडी धुतायत, काही लोक कपडे धुतायत, काही लोक झाडू मारतायत. प्रत्येक माणूस घरामध्ये काही ना काही काम करतोय. बाहेर पडायचं कसं? बाहेर पडायचं तर भीती वाटते. घरामध्ये माणूस कंटाळून गेलाय. परवा असाच एक माझा मित्र फिरता फिरता माझ्या घराजवळ आला. मी घरात बसलो होतो. मी म्हणून, अरे राजू तू? हा रे, कंटाळा आला रे. कसला? अरे ते घरात बसून बसून कंटाळा आला रे. अरे बाबा, हे आपल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे. घरात बसून राहायचं, बाहेर पडायचं नाही, तुला माहीत नाही का? अरे माहीत आहे रे. अरे घरामध्ये बसलो ना, हे बघ, मी घरामध्ये असलो ना तर घरामध्ये ना इतक्या दिवसापासून मी सगळी घरातली कामं करतोय. हा, भांडी धुतोय, झाडू मारतोय, हा, भाजी चिरतोय आणि कपडे धुतोय, जेवण पण कधी कधी मी करतोय. मग चांगली गोष्ट आहे. अरे चांगली काय, पण ते माझ्या बायकोला पटत नाही का? अरे मी झाडू मारला ना तर लगेच काही ना काही कारण काढून भांड्याला बघते, हे काय झाडू मारली आहे, हा, हे सगळा कचरा असंच पडलाय. अरे मी कपडे धुतले ना तर मला म्हणते, अरे हे काय कपडे धुतले, सगळा साबण कपड्यांना तसंच लागलाय. अरे मी भाजी चिरली ना, अरे ही काय भाजी चिरली आहे, हा, बारीक चिरायला सांगितली, ही काय मोठी अशी जाड जाड चिरली, हा. अरे मी जेवण केले ना तरी ती तसंच. हे काय जेवण आहे, हा, मीठ नाही, काही नाही, मसाला काय किती तिखट केलं, हा. अरे नुसती कारणं शोधत असती रे भांडायला. अरे जाऊ दे रे. अरे जाऊ दे का जाऊ दे? अरे किती दिवस मी घरात थांबलो, तिची कटकट 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 नुसती कटकट ऐकतोय. अरे जाऊ दे रे. अरे काय जाऊ दे? अरे मी तिला काही उलट बोललो ना, मी तिला काहीतरी बोललो ना असं रागाच्या भरात, तर ती लगेच भडकते. अरे जाऊ दे रे सोड. अरे जाऊ दे काय? अरे ती भडकली ना तर ऐकत नाही, माहीत आहे काय म्हणतो? हा मग, अरे जे काय हातात मिळेल ना ते घेऊन माझ्या मागे लागते मारायला. काय बोलतोस? हा, झाडू लाटणं, अरे अशी मागे लागते ना त्याला. आज पण माझ्या मागे लागली लाटणं घेऊन. मग अरे ती मला मारायला लाटणं घेऊन मागे लागली ना, मी बाहेर पळालो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. अरे काय चांगली गोष्ट आहे? काय चांगली गोष्ट आहे? अरे बाहेर पळालो ना तर पोलीस दांडा घेऊन मागे लागतात, परत घरात पळतो. हा,